मी तुमच्या घरी शूटिंगला आले होते, तुम्ही म्हटलं काय येत असं आमच्या घरात, हे असं पडकं घर लाज वाटायची बाबा मग कस काय बा आपलं घरी असं बाबा कस वाटत आहे बा एवढं बोल त्याने असेच नेलं घराचे फोटो काढत किती बोल होत नाही मग आता तेच ना आता आले आले मला म्हणलं आता आले आले तुम्हाला नाही का म्हणले या बाबा आपलं स्वतःच हक्काचं पक्क घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी गरिबाच्या मात्र पिढ्यान पिढ्या निघून जातात किंवा खूप संघर्ष करावा लागतो, पण संघर्षातून मात्र स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. जसे पिंपळत गावातील काही कुटुंबांना वर्षानुवर्षे पक्के घरच नव्हती, त्यावर मी व्हिडिओ बनवला होता आणि मागणी केली होती का घरकुल योजनेतून या लाभार्थ्यांना स्वतःचे घर मिळावे. त्यावरून कागद टाकले ते माजरडाने फाडून टाकले सगळे मुंद्राने चावून काढले. आता उगाच पाऊस थोडा कमी म्हणून घरात थोडं कोरडं झालं, नाही तर एकदम बोललं असं पूर्वी सारखं झोपायला जागा राहत नाही, पोरायला बसायला जागा नाही. तयास जे ते म्हणते तुमचं नाव आले तुम्हाला घर भेटलं अजून भेटलं अजून भेटलं दरवर्षी म्हणते. मोडून तोडून जाल पण मग आता सुधरावलं बा दिली तुम्ही की तशी बन केलं बा कसं आहे असंच तुमच्या माझ्या सारख्याने सांगून सांगून तेव्हा मग ते आम्हाला घर दिलं. ही गोष्ट माहिती झाल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं तुम्हाला घरकुल का नाही आले, तर ते बोलले की आमच्याकडे कागदपत्र नाही असं ग्रामपंचायत सांग. त्यांच्या जुन्या घराच्या घरपट्ट्या चालू होत्या, राशन कार्ड होते त्यांचे, मात्र ते फक्त एवढं म्हणजे आमच्याकडे दाखले नाही आमकं नाही, बारीक बारीक छोटे छोटे कारण सांगत होते. मी ग्रामपंचायतमध्ये गेलो तिथे विचारलं आणि ते पण तेच सांगायला लागले की त्यांना कागदपत्र नाही त्यांच्याकडं घरपट्टी जातीचे दाखले वगैरे हे गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना घरकुल येत नाही. मग मी त्याचा पाठपुरा गेलो, दोन तीनदा त्यांच्याकडे गेलो, ते काही मनावर घ्यायला तयार नव्हते. मग मायाताई खोडवे यांच्याशी संपर्क केला, त्यांना बोललो, मग त्या आमच्या गावात आल्या. त्यांनी त्या घरांची परिस्थिती पाहिली, त्याची शूटिंग केली, एक व्हिडिओ बनवला. मायाताई आणि मी पुन्हा ग्रामपंचायतमध्ये गेलो, त्यांना तो व्हिडिओ दाखवला आणि त्यांना थोडा तगादा लावला. जेव्हा मी एक दोन वेळा चर्चा केलं तरी पण ते नाही सांगत होते, पण काही दिवसांनी दुसरे सरपंच आले, मग त्यांना मी व्हिडिओ दाखवला आणि त्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर ते पण म्हटले का मी बघतो काहीतरी करतो याच्यावरती काय करता आलं तर. मग त्यांनी परत त्यांचे कागदपत्र मागवले आणि ते पूर्ण कागदपत्राची प्रोसेस केली त्यांनी. परत त्याचे ऑफिडिओ कागदपत्र केले नव्हते ना, ते तसेच आणून दिले होते ग्रामपंचायतीने, बिगर ऑफिडिओचे आणून दिले होते ग्रामपंचायतीमध्ये. मग ते कागदपत्र घेतले, ऑफिडिओ केले, त्यांच्या समितीला नेला, तिथे त्याचे सही अंगठे घेतले, मग त्याला पांढरे समितीला घरकुल खोलायला लागलं. हा एक लय मोठा लाज आहे, शूटिंग केल्याचा लय मोठा लाज आहे. मला आनंद आहे का माझ्या व्हिडिओमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या समुदायाला पक्की घर मिळाले आहे. मी माया, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी.